आणि सामनाच्या अग्रलेखामधनं सुद्धा शिंदे गट आणि अजित पवार गट दोघांवरती जोरदार टीका केली जाते. अजित पवार गटानं निवडणूक आयोगात शरद पवार यांना हुकूमशहा ठरवलं तर उद्धव ठाकरेंना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं असं सामनातनं म्हणण्यात आलंय. सोबतच मिंधे आणि अजित पवार गटानं देणाऱ्याचे हातच घेतले आणि देणाऱ्यांनाच हुकूमशहा ठरवून ते मोकळे झाले अशी टीका केली गेली आहे. आजच्या सामन्यामध्ये लिहिलं काय गेलंय आपण पाहूया. आमदार फुटले म्हणजे पक्ष फुटला असं होत नाही असं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाकडनं नोंदवलं गेलंय. तरीही फुटीरांच्या हाती पक्ष आणि चिन्ह सोपवणं हाच हुकूमशाही पद्धतीचा कारभार आहे. निवडणूक आयोगासमोर शरद पवार यांना हुकूमशहा ठरवलं जातं आणि उद्धव ठाकरेंना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं जातं. ठाकरे पवार यांच्या कारभारानं अनेक दगडांना शेंदूर फासून त्यांना देवत्व दिलं. पण मिंधे आणि अजित पवार गटानं देणाऱ्याचे हातच घेतले आणि देणाऱ्यांना हुकूमशहा ठरवून ते मोकळे झाले. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.